पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, ती कमालीची सुरुवात करून दाखवली ती म्हणजे रोहन आणि कल्पेशनं, जो सध्या फॉर्म मध्ये असलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतात. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण किरण पवारचा जलवा पाहिला, अर्धशतकीच्या बॅट मधून आपण खेळी साकारताना पाहू शकलो. आणि आजच्या दिवसा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जिथं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मित पाटील कुटप्प्याचा बॉल त्याच्यावर वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून बॅट्समन लगावला हा षटकार. कल्पेश मस्करच्या बॅट मधून आलेला हा षटकार, स्वागत केले ते म्हणजे मित पाटील या गोलंदाजाच. रिवर्सचा फटका, स्वीच हिटचा फटका, सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकारानंतर कल्पेश मस्करच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. मैदानाच्या चौफेर बॅटिंग करत असताना लाईट हाऊस ग्रुप नारपोळी संघ पाहायला मिळतात. बऱ्याचशा खर तर स्पर्धा या संघानं गाजवून सोडल्यात आणि या संघामध्ये सुपर डुपर स्टार खेळाडू दिनेश पाटील सुद्धा खेळताना पाहायला मिळणार आहे. बऱ्याचशा स्पर्धा या खरं तर खेळाडू नसतात संघानं गाजवून सोडल्यात. खोलामध्ये हा चेंडू राहिला तो म्हणजे मित पाटीलचा ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता आणि यष्टरक्षक आपण मनीष घरतला पाहू शकतो, त्याच्या हातातून चेंडू निसरला पण पाठीमागच्या दिशेने यष्टरक्षक तैनात होते जिथं हा चेंडू अडवण्यात आला आणि बऱ्याच उशिरानं मात्र एक निर्धाव चेंडू हाताळला तो म्हणजे मित पाटील या गोलंदाजाचा. 26 धावा धावपटला लागत असताना 26 रन्स. स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता पण आउटसाइड ऑफ स्टंप शरणापेक्षा थोडासा दूर राहिलाय. अव्वांतर स्वरूपात मळा जाईल ही किरीत धावाड. एकिरी धाबिनीशी 27 धावा 27 रन्स 27 धावा धावपटला लागत असताना एक चांगली सुरुवात नारपोळी संघानं केलाय. स्लो पद्धतीचा चेंडू होता समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक करतात प्रयत्न, त्यांच्या हातातून चेंडू निसटलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे पण तिथे थोडीशी इंजरी जरूर जाणवते, थोडीशी दुखापतग्रस्त झाले ते म्हणजे खेळाडू कारण झेल घेण्याचा जरूर प्रयत्न होता जज करत होते. त्यानंतर चेंडू हातातून जरूर निसटलाय पण थोडीशी इंजरी झालाय. मागील चेंडूवर षटकार आलाय आणि या धावपटात धावा लागले गेले ते 33 धावा. मित पाटीलच्या विरुद्ध आक्रमण केलंय, प्रत्येक चेंडू सीमारेषा पलीकडे पाठवलाय तो म्हणजे बॅटिंग करत असलेला कल्पेश मस्करण, त्याच्या बॅट मधून 3 चौकार 2 षटकार आलेत आणि एक चांगली धुव्वादार जी स्टार्ट हवा होता लाईट हाऊस ग्रुप नारपोळी संघाला आणि तो महत्वाचा स्टार्ट करून दिलाय सलामीच्या जोडीनं. रोहनच्या बॅट मधून एक षटकार आला, कल्पेश मस्कर आता अफलातून बॅटिंग करतोय मैदानाच्या चौफेर, त्याच्या बॅटमधून फटके येताना पापडावा पाहिले त्यामुळं कदाचित 4 षटकांमध्ये 60-65 धावा सहजरित्या बनवू शकतोय तो म्हणजे नारपोली टीम.
फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न LBW महत्वाची विकेट मिळवले गोलंदाजांना. जो खेळाडू खर तर कल्पेश मस्कर आक्रमक ठरत होता आणि त्याला मात्र LBW स्वरूपात बाद दिलाय. विकेट जो कल्पेश मस्कर आक्रमण करत होता ज्याच्या बॅट मधून मोठे फटके आले होते आणि त्याला मात्र परतीचा इशारा दिलाय. महत्वाची विकेट मिळवलाय. मोस्ट गोल्डन विकेट मिळवत असताना आपण मीत पाटीलला पाहिलं. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि दिनेश पाटील ज्या नावानं हा नारपोळी संघ ओळखला जातोय तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आल्या आल्या खर तर अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू खाली सरला त्यामुळे रीड करू शकले नाहीयेत आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल आला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना लाईट हाऊस ग्रुप नारपोळी संघाच्या धावपटला धावायला लागले गेले त्या 1-33 धावा. एकोणचाळीस धावा. पहिल्या चेंडूवर स्वराजचं स्वागत केलंय. रोहन लगावला मिड विकेट रिझर्व मध्ये षटकार. एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली ती म्हणजे नारपोली या टीमची. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉल हा मात्र फटका फसला. एलिव्हेशन कमी पाहायला मिळालंय. दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळत असताना इथून महत्वाची विकेट मिळवले गोलंदाज स्वराजनं. रोहन होतील इथून झेल बाद. नवीन फलंदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चौथ्या क्रमांकावर आल्या आल्या लेट कटचा हा फटका जरूर चांगला आहे. डायरेक्ट थ्रो. थोडेसे नाराज असेल मनीष घरात बट महत्वाचा विकेट कदाचित जर डायरेक्ट हिट झाला असता तर दिनेश पाटील हा बाद सुद्धा ठरू शकला असता. पण इथून मात्र दुसरी धाव कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज
आणि नवीन फलंदाज निदेशना फटका खेळून काढला होता जिथे मिळाला गेल्या त्या दोन धाबा आणि दोन धाबांनी 141 धाबा दाब पटला लागल्या गेल्या 41 रन्स. सलामीची दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता मात्र रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन जबाबदारीने खेळावं लागेल. ते म्हणजे ह्या फलंदाजांना एक चांगली पार्टनरशिप उभी करावी लागेल कारण हा संघ एक तेवढा ताकदीचा संघ आहे. रायगड ग्रामीण टेनिस क्रीडमध्ये या संघाची सुद्धा चर्चा केली जाईल आणि अशा मोठमोठ्या स्पर्धा ज्या संघानं गाजवून सोडल्यात तो नाभा संघ. हा खूप टप्प्याचा बॉल पण यावेळी शरीरापेक्षा थोडस दूर राहिला. इथून व्हाइटचा इशाराला एक्स्ट्रा स्वरूपात म्हणा जाईल ही एकेरी धाव वाडी एकेरी धावी निश्चित धावपटला धावा लागली गेल्या त्या 42 42 रन्स. अकुट टप्प्याचा बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून एकच मिळा जाईल. दिनेश पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय कारण तो जर स्ट्राईक राहिला तर मोठ्या धावा बनवू शकतोय. बऱ्याचशा स्पर्धा गाजून सोडल्यात. मग रायगड प्रीमियर लीग असेल, परवील प्रीमियर लीग, चाळीसगाव प्रीमियर लीग असेल, या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे. एक खास ट्रम्प कार्ड खेळाडू आहे. मोठ्या व्यावसायिक संघातून खेळताना आपण दिनेश पाटील पाहिलं, आताच रतनबुवा चस्का मधून गौतमी गावठाण संघातून खेळत असताना आपण दिनेश पाटील या खेळाडूला पाहिलं आणि तो तसला स्ट्राईक लागला. फुलटॉस बॉल त्याला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. आजच्या दिवसातील लांबलचक षटकार ठोकतोय दिनेश पाटील. त्रेपन्न धावा दापटला लागल्या गेल्या. तिसरं षडक तिथं संपत झालं आणि एक चांगली सुरुवात केली. ते म्हणजे लाईट हाऊस ग्रुप नारपोळी संघानं धाव पटणार धावा लागल्या गेल्या त्या 53 धावा. अजून शेवटचं षडक बाकी आहे. शेवटचं षडक बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लास्ट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेला रितेश. हा चेंडू थोडस खाली सरलाय पण यष्टीच्या हातातून हा चेंडू निसटला आहे. चित्र मिळायला जाईल एक बाय स्वरूपात ही एकेरी धावा एकेरी धावा निश्चित धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 54 धावा 54 रन्स. चार षटकांची ही मॅच आणि चार षटकांमध्ये जवळजवळ तुम्हाला 60-65 धावा उभा करायला लागतील. धावा संघ तेवढा ताकदीचा संघ आहे. अजूनही या इनिंग मधील आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शपल होऊन खेळण्याचा हा प्रयत्न होता. पाठीमागच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही आहे. एक डॉट बॉल आला. दिनेश पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय त्याला ठाऊक आहे. या मॅच मध्ये जर तो स्ट्राईक लागला तर त्याच्या बॅट मधून मोठी फटकी. अकुट टप्प्याचा बॉल डीप मध्ये आपण रोहनला पाहू शकता. एक चांगला थ्रो मैदानाच्या आतमध्ये आला. स्ट्राईक इनला करत थ्रो फेकलाय कारण ठाऊक आहे दिनेश जर स्ट्राईकला आला तर मोठे फटके येऊ शकतात. त्यामुळं थ्रो मैदानाच्या आतमध्ये चांगला पद्धतीचा नितेश आता स्ट्राईकला येतोय. धाव पटला धावा लागल्या गेल्या त्या 55 धावा 55 रन्स. सकाळच्या सत्रामध्ये दोन सामने जिंकलेत अक्षित इलेव्हन विंधणे संघानं. काळ प्रतीक इलेव्हन सुरुपाडा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला.
आज आपल्याला मेगा फाईट सुद्धा खेळवायची आहे. त्यावेळेचा चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. रितेश बडबीचा आपण कौतुक करूयात, कारण हे शेवटच्या डेट वरच षटक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत अवघ्या गोलंदाजानं धावा खर्ची केल्या, त्या एकच धाव खर्ची केल्या. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, इथून मिळा जाईल अवघी एकच धाव. आणि करता बरीचशी धाव पटला, धावा लागल्या गेल्या त्या 56 धाबा. लास्ट बॉल हे षटक पूर्णपणे नावा संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळालं, कारण तिन्ही षटकांमध्ये दुबदार बॅटिंग केली होती. 53 धावा आल्या होत्या त्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर, पण या गोलंदाजानं पूर्णपणे कमबॅक मिळवून दिलाय. लास्ट बॉल दिस इनिंग, इट्स अ नो बॉल. विकेटच्या अगदी बाहेर चिरू टाकला होता गोलंदाजर, आणि त्यामुळं योग्य असा डिसिजन पंच देत असताना, आणि इथून मात्र धावपटला, धावा लागल्या गेल्या त्या 57 धावा. आणि शेवटचा चेंडू आता मात्र फ्रीट असेल. दिवस खेळण्याचा प्रयत्न, फ्रीटचा हा चेंडू, आणि इथून मात्र या चेंडूवर मिळा जातील ती एकेरी धाव. आणि एकेरी धावेनिशी धाव पटणार, धावा लागले गेल्या त्या पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होत असताना 58 धाबा धाव पडला लागल्या गेल्या. आणि 59 धाबांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे निर्जा 11 नावा संघासमोर. चला आयोजकाच्या वतीने नितीन मडबी यांना विनंती केली जाते, आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत केलं जात आहे. चला लवकर स्पीडअप करा, आज आपल्याला मेगा फॅन खेळवायचे आहे.
24 चेंडू आणि 59 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आमच्यासोबत संयम घर सुद्धा जोडले गेलेत. बरीशी फरमाईश बरीशी मागणी या सुद्धा समालोचकाला आहे, पण अलीकडच्या कालावधीत डे नाईट करून सगळ्या समालोचकांचा आवाज बसलाय, त्यामुळे आपण त्याला रेस्ट देऊयात. आणि मनीष घरात गोलंदाज दाखल होतील पहिल्या षटक हाताळण्यासाठी. दिनेशच्या पहिल्या चेंडूवर जॉन्टीचा फटका, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा फटका खेळून काढला होता. क्षेत्रक्षण अप्रतिम पाहायला मिळाले, जिथे मिळाले जाते एकेरी धाव. 59 पाठलाग करण्यासाठी मनीष शर्माच्या सोबत रोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आणि पहिल्या चेंडूवर रोहनच्या बॅटमधून एकेरी धाव आला. मनीष गरत हा एक आक्रमक खेळाडू आहे. गतवर्षामध्ये सुद्धा अंजूरच्या मैदानामध्ये जाऊन नावा संघाने डंका गाजवला होता. आणि आत्ता झालेली जसे रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चतुर्थ क्रमांकाचा मानकर ठरलेला नावा संघ. आणि तोच संघ आता मैदानाच्या आतमध्ये कळत असतो नारपोली संघाच्या विरुद्ध. दिनेश पाटील एक महत्वाचा खर तर खेळाडू. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक, तमाशा टेक, इथून मात्र बॅट्समन मनीष गरजच्या बॅट मधून आलेला हा षटकार. षटकार आलाय आणि षटकाराच्या सहाय्यानं धाव पटलावर धावा लागल्या गेल्या. त्या 7 धावा दिनेशचं स्वागत केलंय. त्या अप्लातून बॅटिंग हा आक्रमक खेळाडू आहे. धुव्वाधार बॅटिंग सातत्यानं बऱ्याचशा मैदानामध्ये करून दाखवली होती म्हणजे मनीषनं. आणि आज मात्र त्याच रीतीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आताच उल्मिनोट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सुद्धा या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सुद्धा व्यावसायिकरित्या खेळताना आपण मनीषला पाहत असतो. हलक्या त्यानं हा खेळण्याचा प्रयत्न फक्त ग्लान्स केलाय, ढकलून दिले चेंडूला. आणि इथून मिळा जाईल ही एकेरी धाव. आणि एकेरी धावांशी 8 धावा धावपटा लागले गेल्यात. फार महत्वाची ही मॅच. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, एक सामना जिंकलाय रिहानशाह 11 सावळेश्वर सावळा संघांना. त्यांच्या विरुद्ध कोणता संघ खेळेल याच्यासाठी महत्वाची मॅच. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेत ते म्हणजे विंधणे संघानं. यावेळी लोवर फुल टॉस, समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. सरळ चेंडू निघून चालला एका टप्प्यानं सीमारेषा पलीकडं. मिळतील 4 धाबा. बारा धावा दापटला लागतल्या गेल्या. दिनेशच्या विरुद्ध आक्रमण केलंय. नावा संघाची ओळख आहे. आणि मनीष करत काय धुव्वादार बॅटिंग करतोय. त्याच्या सोबत रोहनला आपण पाहिलं. आणि रोहनच्या बॅट मधून सुद्धा एक चौकर आलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अकूट टप्प्याचा बॉल बिरकावून दिलाय. एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. आणि इथून मात्र चेंडू अडवला गेलाय. बराच काळ चेंडू पडल्यानंतर टॉस झाला होता. आणि उंची गाठली होती या फटक्यानं, त्यामुळे या चेंडू मिळा जातील त्या म्हणजे 2 धाबा. आणि 2 धाबीनिशी 14 धाबा दापडा लागल्या गेल्यात. दिनेश पाटील थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय. हा महत्वाचा गोलंदाज आहे, मोस्ट विकेट टेकर म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जात आहे. पण या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 14 धावा या गोलंदाजाने खर्च सुद्धा केल्यात. त्यामुळे येणारे 19 चेंडू आणि 45 धावांची गरज. स्लोवर पद्धतीचा चेंडू, एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना नावा संघाचे बॅट्समन एका टप्प्यानं चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. मिळतील आणखीन 4 धावा.
नितेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी, त्याच्यासमोर जॉन्टी मनीष आणि इथून मात्र खोळामध्ये हा चेंडू टाकला होता हलक्या, तर खेळून काढला तिथून मिळा जाईल एकेरी धाबा, एकेरी धाबेनिशी एकोणीस धाबा दहा पटला लागले गेलेत, येणारे आता 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धाबांची गरज असेल ती म्हणजे निर्जा 11 नावाज संघाला। बरेचसे प्रेक्षक सुद्धा जोडले गेलेत लाईव्हच्या माध्यमातून, एका बाजूला लाईट हाऊस ग्रुप नारपोडी आणि त्यांना फाईट करते निर्जा 11 नावाज टीम। 17 बॉल 40 धाबांची गरज, एका दुसरी विकेट एका दुसरा ब्रेक थ्रू मिळवला तर पुन्हा एकदा नारपोडी संघ कमबॅक करू शकतोय। स्क्वेअरली पंचांच्या डोक्यावरून खेळून काढलेला फटकाम, डीप दिशेत रक्षक आहेत, इथून एक धाव कंप्लीट केली जाते, एक चांगला थ्रू मैदानाच्या आतमध्ये आलाय, दिनेशच्या विरुद्ध 18 धाबा आल्यात आणि आता चांगल्या कॉन्फिडन्स लेवलला बॅटिंग करत असताना मनीष आणि त्याच्यासोबत रोहन हे पाहायला मिळाले, त्यामुळं जी पार्टनरशिपची गरज होती पहिल्या षटकामध्ये दिनेशच्या विरुद्ध ज्या धावा बनवायच्या होत्या त्या धावा बनवल्यात निर्जा 11 नावाज संघानं, त्यामुळे या सामन्यामध्ये येणारे 16 बॉल 39 ची गरज। अकूट टप्प्याचा बॉल भिरकावून येण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतील जज, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर अवघी एकच धाव मिळा जाईल, सुटकेचा निश्वास सोडला असेल मनीष गरतना, कारण या मॅच मध्ये महत्वाची विकेट ठरली असती, हा संघाचा ट्रम्प कार्ड आहे। बऱ्याचशा सामन्यामध्ये चांगली बॅटिंग करून दाखवले मनीषनं, एकवीस धाबा दाबाट्या लागले गेले, तर नितेश पाटीलचे षटक रिवर्स खेळण्याचा हा प्रयत्न, पण इथून आणखीन एक डॉट बॉल आलाय, कम्मालीची करतात गोलंदाजी करत असताना नितेश पाटील, कारण पहिल्या षटकामध्ये दिनेश पाटीलना 18 धाबा खर्ची केल्यात आणि महत्वाचं करतात या षटकाला षटकामध्ये कमबॅक करणं तेवढंच गरजेचं होतं, आणि तिचं तर कमबॅक करत असताना आपण नितेश पाटीलला पाहतोय, अवघ्या 4 चेंडूमध्ये त्यांना 3 धाबा खर्ची केल्यात, शपल होऊन खेळलायत डीप मध्ये क्षेत्ररक्षक करतील जज, कुठल्या प्रकारची चुकी होईल का, आपण शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटलाय पण प्रिडक्शन आपण अंदाज बांधणं थोडस कठीण राहतं, झेल घेतला होता पण शेवटच्या क्षणाला हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर मात्र महत्वाच्या खेळाडूला मिळाला इथून जीवनदान, या चेंडू मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धाव पटला धावा लागल्या गेले त्या 22 धाबा येणारे 13 बॉल जिंकण्यासाठी आता 37 धाबांची गरज, 13 बॉल 37 धाबा, नितेश पाटीलचं षटक फार महत्वाचं ठरलंय कारण दिनेशच्या विरुद्ध 18 धाबा आल्यानंतर जे नारपोली संघाला षटक हवं होतं ते षटक आदळताना आता दिनेश नितेश पाटील 5 चेंडूमध्ये अवघ्या 4 धाबा या गोलंदाजानं खर्ची केल्यात, त्यामुळं हे चांगले षटक म्हणावं लागेल। स्क्वेअरली पंचांच्या जवळून मिड विकेट क्रीज मध्ये फटका खेळून काढलाय कार्पेट असताना इथून मिळा जाईल ही एकेरी धाव, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धाव पाटला धावा लागल्या गेल्यात त्या बिनबाद 23 धाबा येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धाबांची गरज। हॅलो, प्रेम मडवी समालोक कक्ष मध्ये प्रेम मडवी, यायचे आहे प्रेम मडवी समालोक कक्षामध्ये यायचे आहे। 12 बॉल आणि 36 धाबांची गरज असेल इथून निर्जा 11 नावाज संघाला, या बॅच मध्ये फार महत्वाची ही लढाई पाहायला मिळते कारण एका बाजूला रायगड ग्रामीण डिस्ट्रिक्ट मध्ये तेवढा दिग्गज संघ आणि मागील 2 ते 3 वर्षामध्ये ज्या नारपोली संघाची चांगली कामगिरी पाहायला मिळाली, गतवर्षामध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये या संघाचा सुद्धा सन्मान करण्यात आला होता, हा असा नारपोली संघ मोस्ट खरं तर चांगल्या मॅचेस त्यांना जिंकून दिल्या होत्या या संघानं आणि गतवर्षामध्ये या संघाला सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं। 12 बॉल 36 ची गरज गोलंदाज आले ते म्हणजे निखिल मनीषच्या समोर, शरपेक्षा थोडासा दूर टाकण्याचा जरूर प्रयत्न राहिला, अगदी व्हाईट यॉर्कर चेंडू राहिला त्यामुळं डॉट बॉल येतोय, इथून येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज, 11 बॉल 36 ची गरज, 11 चेंडूमध्ये 6 मोठे फटके षटकार। अकूट टप्प्याचा बॉल खालीच राहिलाय पण कोणत्या प्रकारची धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये मनीष नव्हता, त्यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय
इथून आता येणारे 10 बॉल आणि 36 धावांची गरज, 6 षटकार मारू शकतील का नावा संघाची बॅट्समॅन? पण मागील 2-3 वर्ष अगोदर जर आपण गेला तर जवान असतील, त्यानंतर अमोल असतील, या खेळाडूंनी नावा संघाचा खेळ अगदी उंच दर्जावर नेलाय. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत, एका टप्प्यानं चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. मनीष गरजच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. आलाय धाव पटणार, धावा लागले गेलेत त्या 27 धावा येणारे, आता 9 बॉल 32 धावांची गरज. लोवर फुल टॉस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, नितेश पाटील बऱ्याचशा पुढे गेले होते आणि त्याच्या डोक्यावरून मस्तकावर दस्तक देत सरळ चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. युवकांच्या बघताचा अंगारा लावून आलाय माले नाही टावा. नितेश पाटील बरेचशे पुढे गेले होते आणि त्यामुळं त्यानंतर फ्लाय केलं स्वतःला आणि हातातून चेंडू निसटला. म्हणाला गेले 7 धावा 33 धावा धावपट्ट्या लागले गेल्यात, 8 बॉल 28 धावांची गरज. आणखीन एक तडाखा थांबला तो मनीष गरज कसला आणि त्याच्या बॅट मधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून लगावलाय हा षटकार. सात बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. समीर मडवी उलवे यांना सुद्धा विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. सात बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. मनीष गरजच्या बॅट मधून अफलातून बॅटिंग. आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेनं मिड विकेटच्या डोक्यावरून आजच्या दिवसातील लांब लचक षटकार ठोकलाय मनीष गरजनं. या बॅटिंग साठी आमचे रुचिल म्हात्रे 24 लाईव्ह इव्हेंटचे ऑपरेटर यांच्या वतीनं मनीष गरज साठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. रुचिल म्हात्रे यांच्या वतीनं हे बक्षीस आलंय. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. जेव्हा दुसरा बॉल डॉट आला होता ना तिथं धाव का नाही घेतली याचं उत्तर दिलंय ते म्हणजे मनीष गरजनं. एक चौकार आला त्यानंतर सलग 3 षटकार आलेत. जेल सोडला होता तो म्हणजे नितेशनं, त्यामुळे या सामन्यामध्ये आता प्रत्युत्तर जरूर करतायत. येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हारण्याची वाट पाहत असतात आणि आता या मॅच मध्ये सुद्धा तशाच रीतीनं नावा संघाना पूर्णपणे कमबॅक मिळून दिलाय. जिथं 12 चेंडूंमध्ये 36 ची गरज होती आणि आता हा सामना आलाय. येणारे 6 बॉल 14 धावांची गरज. चला सावळे संघाचे कॅप्टन आपण इथं उपस्थित व्हा. चला सावला टीमचे कॅप्टन आता आपण सहकार्य करा. सहा बॉल 14 धावा. क्रिकेट असा खेळ आहे जो नेहमीच सरड्यासारखा रंग बदलत असतो. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी कराल तेव्हा तुम्हाला लोक हिरो मानतील, अन्यथा झिरो. राजाचा रंग कधी होतो हे सुद्धा समजत नाहीत. आणि इथून आता मात्र येणारे 6 बॉल 14 धावांची गरज. हा सामना अजूनही बॅलन्सिंग सामना. अकोट टप्प्याचा बॉल इथून मात्र स्वतःवर जरूर नाराज असेल तो म्हणजे जॉन्टी आणि त्यामुळं आणखीन एक डॉट बॉल आलाय दीपेश पाटील. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावा. पहिल्या चेंडू आलाय डॉट. या मॅच मध्ये अजूनही बरंच काही दडलंय. या मॅच मध्ये एका बाजूला कधी जेव्हा डॉट बॉल येतोय तेव्हा नारपोली संघाच्या बाजूने सामना झुकलाय, कधी एखाद मोठा षटकार आला तेव्हा नवा संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळालाय. 5 चेंडू 14 ची गरज.
कुदून काढण्याचा जरूर प्रयत्न होता, लावडली अपील केली आहे, इथून धाव मिळाली जाते. कारण मनीष घरतला स्ट्राईक हवी होती, ज्या मनीषनं मागाशी षटकामध्ये अतिशय चांगली बॅटिंग केली, 3 षटकार 1 चौकार इतर पाहायला मिळाला. लेग वाईज सुरुवात येईल ही एकेरी धाव. इथं होता या सामन्यामध्ये येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 4 बॉल 13 धावा. एका बाजूला नावा संघ तर दुसऱ्या बाजूला लाईट हाऊस ग्रुप नारपोली टीम. 4 बॉल 13ची गरज. हाय व्होल्टेज हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जिथं सुरुवातीला 12 चेंडूमध्ये पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये खेळत होता निर्जा इलेव्हन नाबाद संघ, आणि त्यानंतर 12 चेंडूमध्ये 36 ची गरज असताना आता सामना येऊन ठेपलाय. 4 बॉल 13 धावांची गरज. कुटप्प्याचा बॉल त्याला भिरकावून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावरून. मनीष गरजच्या बॅटमन आलेला हा सलग 4th षटकार. तीन चेंडू आणि 7 धावांची गरज. दुवादार बॅटिंग, अफलातून बॅटिंग केले आज मनीष गरज. अनस्टॉपेबल नाबा संघाचा हा बाहुबली, आणि त्याच्या बॅट मधून आजचे लांबलचक षटकार आले आहेत. वैयक्तिक जर मनीषचा आपण विचार केला तर बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून 12 चेंडूमध्ये 38 धावा. मागील सामन्यामध्ये जर विचार केला तर किरण पवारची आपण अफलातून बॅटिंग पाहिली होती, आणि आता या मॅच मध्ये नाबा संघाचा हा बाहुबली मनीष गरजच्या बॅट मधून 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. येणार 38 धाव त्याच्या बॅट मधून आल्यात, पण येणारे 3 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 3 बॉल 7 रन्स. तीन चेंडू आणि आता मात्र 7 धावांची गरज. मनीष गरजच्या अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. 12 चेंडूमध्ये 38 धावांनी तो वैयक्तिक खेळतोय. पूर्णपणे या सामन्यामध्ये वर्चस्व या संघाचा ट्रम्प कार्ड, या संघाची रन मशीन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. यावेळी बॅटची लिडिंग एज, महत्वाची विकेट, इथून आता टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. मनीष गरजचा झेल टिपलाय आणि येणारे 2 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावांची गरज. या बॅच मधील महत्वाची विकेट मिळवली ती म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना. येणारे आता 2 बॉल 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, एखादा मोठा फटका निर्जा इलेव्हन नावा संघाला जिंकून देऊ शकतोय. एखादा डॉट बॉल लाईट हाऊस ग्रुप नारपोली संघाच्या बाजूने सामना जुकू शकतोय. 2 बॉल 7 धावांची गरज. आपण ही स्पर्धा एन्जॉय करताय गावदेवी गावठाण आयोजित सतीश मुदी चषक आणि पहिल्या फेरीतला शेवटचा सामना. दोन्ही पनवेल तालुक्यातील दिग्गज संघ एकमेकाच्या विरुद्ध खेळत असताना 2 बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच आता पाहायला मिळतोय. धाव पडला, धावा लागल्या गेल्या त्या 52 धावा. मनीष गरजची महत्वाची विकेट मिळवलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रितेश मडबी. त्यानं चांगली गोलंदाजी केली होती शेवटचे 2 बॉल आणि इथून जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कुट टप्प्याचा बॉल आणि इथून मात्र इट्स अ वाईड बॉल. गोलंदाजानं खराब चेंडू टाकलाय. येणारे आता 2 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे 6 धाबांची. 2 बॉल 6 धाबा. एखादा मोठा फटका, एखादा षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा निर्जा इलेव्हन नाबाद संघाला हा सामना जिंकून देऊ शकतोय. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा लाईट हाऊस नारपोली संघाला या सामन्यामध्ये कमबॅक म्हणून देऊ शकतोय. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज.
फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळून काढ एलिव्हेशन कमी आहे, क्षेत्ररक्षक जज करतात, पण मिळाली जाईल ही एकेरी धाव, दुसरीचा प्रयत्न करतोय सध्या जॉन्टी, पण मिळाली जाईल ही या चेंडूवर एकच जाब. आता येणारा शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी निर्जा इलेव्हन नाबाद संघाला पाच जाबांची गरज. आता का फासल्या फासफूस फुसफूस करू नये, कारण एक चेंडू सहा धावाही जमतील, एक चेंडू सात धावांची गरज आहे. श्वास आहे ना शब्द उठट पिंगट जाट बाण दंडनात श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या फासल्या फासफूस फासफूस फुसफूस करतील. शेवटचा एक बॉल पाच धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांना या चेंडूचं आपण स्वागत करूया. एक चेंडू जिंकण्यासाठी पाच धावांची गरज. स्ट्राईकला जॉन्टी आणि त्याच्या समोर गोलंदाज दीपेश पाटील. एक बॉल पाच धावांची गरज. यावेळी रिव्हर्सचा फटका चार धावांसाठी आला. एका धावेनं हा सामना अगदी पराभूत झालाय, तर म्हणजे निर्जा इलेव्हन नाबाद संघ, हार्ड लक नाबाद टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन नारपोली टीम. हार्ड लक मनीष, पण आपल्यासाठी